स्ट्राइक वरती ओवरसीज खेळाडू या नात्याने छाप पडलेला अभिजीत कळंगुटकर, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती लोकल बॉय प्रितेश शेटकर। महाअंतिम सामन्याचा पहिला चेंडू, कित्येक रसिक प्रेक्षक मैदानाबाहेर आमच्या सोबत जोडले जात असताना ऑनलाइन देखील प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी घडतोय। दरम्यानला शतरक्षक चेंडू अडपतोय। सहा षटकांचा सामना, नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याऐवजी फलंदाजीचा निर्णय स्वीकारला, तो निर्णय कितपत बरोबर कितपत चूक हा येणारा काळ सांगेल। सुंदर चेंडू, अप्रतिम टप्पा राखून गोलंदाजी महादेवकडनं। कालचा दिवस महादेवचा होता, आपण बघितलं फलंदाजीमध्ये सुंदर कामगिरी। आजच्या दिवसामध्ये जर मी म्हणेन त्याला थोडासा सूर सापडायला उशीर होतोय, मात्र या अंतिम सामन्यामध्ये कामगिरी साकारावी लागेल। सुरेख फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आशिष चेंडू खाली येतोय। अप्रतिम अप्रतिम झेल, दर्जेदार झेल, या प्रकारचे झेल अंतिम सामन्यामध्ये टिपावे लागतात आणि ते टिपतोय आशिष। देखील सावंत ब्रदर्स संघाला एक चांगली सलामी द्यायचा तो अभिजित कळंगुटकर यावेळी स्वस्तामध्ये बाद होतोय। नवीन फलंदाज ओमकार पालियेकर येतोय त्याची जागा घेण्यासाठी। फलंदाजीचा क्रम आपण बघितला तर गौरेश पालियेकर म्हणा, त्याचबरोबर स्वप्नील नाईक सारखे कसलेले फलंदाज हे मधल्या फळीमध्ये। सुंदर अप्रतिम टप्पा, फुलल्यान पद्धतीचा चेंडू, लॉंग ऑनला चेंडू पटवतोय। डिपला सचिन मावळंकर चेंडू अडवतोय। सचिन मावळंकर बद्दल सांगायचं झालं तर या सचिन मावळंकरने सुपर ओव्हरमध्ये जी कामगिरी केली त्याच जोरावर हा संघ ही अंतिम लढत खेळतोय। ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा इरादा, यष्ट्या मागे समीर धुरे, म्हणजेच निश्चितच सुंदर कलेक्शन असं समीकरण। एक निर्धाव चेंडू, आजच्या पद्धतीने महादेवला विकेट प्राप्त झाली पहिल्या षटकामध्ये। पुढे सरसावून खेळण्याचा इरादा, अलकाचा एका पुलचा फटका त्या ठिकाणी येतोय स्क्वेअर लेगला एक धाव। कौतुक करावं लागेल महादेवच्या गोलंदाजीचं, विकेट प्राप्त केली अभिजितची, त्यानंतर केवळ दोन धावा देतोय आणि पहिला षटक मात्र केवळ दोन धावांचं एका गड्याच्या मोबदल्यात। वैभव तुळसकरचा झेल, असे दोन झेल, सॉरी वैभव आरोंदेकरचा झेल, असे दोन झेल हे या KPL स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेल ठरले। कधीच त्याच्यासाठी जर पारितोषिक असतं तर निश्चितच तुम्ही दोघं दावेदार असतात। समीर धुरे गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळतात। दुसरा षटक घेऊन समीर स्ट्राईकवरती ओमकार, नॉन स्ट्राईकिंग ॲडवरती प्रितेश शेटकर। डिपला एक स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक मिडविकेटला एक सूर रेक फटका, बॅकफुट वरती येऊन चेंडू वळवला जातोय, फाईन लेगला सीमारेषा पार षटकार। पवेलियन मध्ये षटकार खेचणं ती काही वेगळीच मजा असते। पुन्हा एकदा जोरदार फटका, पॉवर प्लेचा पूर्णपणे बरोबर पॉवर प्ले नसताना देखील या ठिकाणी गॅप शोधून काढतोय।
ओमकार आणि दोन चेंडू वरते लागोपाठ दहा धावा निघतात, एक षटकार एक चौकार आणि समीर षटकाची सुरुवात महागडी ठरते. विचार करावा लागेल प्रामुख्याने जो निर्णय घेतला साव वेगामध्ये परिवर्तन पुन्हा एकदा कवर्सला क्षेत्ररक्षक यावेळी तैनात. क्षेत्ररक्षणामध्ये जो बदल केला तो काहीसा उपयोगी ठरतोय ओमकार साठे. ओमकाराबद्दल सांगायचं झालं तर चोपेर फटकेबाजी एक फाईन लेगला षटकार त्यानंतर कवर्सला चौकार. आता स्ट्राईकमध्ये बदल, स्ट्राईकला प्रितेश षटकार. पुन्हा एकदा सरळ फटका डाऊन द ग्राउंड. यावेळी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण काहीसा गचाळ ठरताय आणि चौकाराची प्राप्ती होती आहे. आतापर्यंत चार चेंडू आणि चार चेंडूमध्ये 17 धावा. रिव्हर्स स्वीपचा आत्मघातकी फटका, गरज नव्हती सरळ बॅटने चौकार निघाला होता, मात्र हा आत्मघातकी ला या ठिकाणी प्रमोट केलं जातंय. विश्वजीत हा थोडासा फलंदाजी क्रमामध्ये पुढे येतोय. धावसंख्या आतापर्यंत 17 आणि समीर धुरेकडनं विकेट प्राप्त केली जाते प्रितेशची. प्रितेश बरोबर, प्रितेश मी म्हणेन गरज नव्हती त्या फटक्याची. आता चुकीचा फटका त्याला विकेटच्या रूपामध्ये भोगावा लागतोय. पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज समीर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि त्या रिव्हर्स स्वीपच्या फटक्यावरती धावसंख्या 17 वरती असताना 3 गडी बाद होत आहेत. समीर धुरे सुरुवातीला महागडा षटक ठरला असताना देखील त्यानंतर 2 बळी सलग 2 चेंडूवरती प्राप्त करतोय. गोलंदाजी क्रमामध्ये बदल आणि पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज समोर आणला जातोय अनिलच्या रूपात. अनिल म्हणा समीर म्हणा यांनी या संपूर्ण KPL स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजी केली. दुसऱ्या बाजूनं सावंत वॉरियर्स संघाने मी म्हणेन फलंदाज हे स्वतःच्या कर्माने बाद झाले, कारण दोन्ही वेळा मराठीमध्ये एक म्हण आहे पुढच्या स्टेज मागचा सहाणा, मात्र तसं झालं नाही.
विश्वजीत देखील रिवर्स स्वीप खेळायला गेला आणि आपली विकेट गमावून बसला। सावध रीतीने या ठिकाणी फटका येतोय ओमकारचा बरोबर। विकेट्स पडल्यानंतर धावगतीला ब्रेक हा लागतोच, धावगती थोडेसे मंदावतेच आणि तसंच होतंय। धावसंख्या 18 वरती। ओके, तिसरं षटक अनिलकडनं। बुम बुम ब्लास्टर संघाला बरोबर एका विजेतेपदाचा फायनलचा अनुभव गाठीशी आहे, त्यामुळे काहीसे त्यांचे देखील बाजू वरचढ असेल। तरी देखील या महांतिम सामन्यामध्ये 60 धावा या सन्मानजनक धावा समजल्या जातील। स्ट्राईक वरते स्वप्नील येतोय। स्वप्नील बद्दल सांगायचं झालं तर 5 डावामध्ये जवळजवळ 63 धावा या स्वप्नीलकडनं, म्हणजेच सावंत वॉरियर संघातर्फे सर्वोच्च धावा या स्वप्नीलच्या, म्हणजेच एकहातीपणे त्याची भूमिका आपण बघतोय सावंत वॉरियर संघाला महांतिम सामन्यामध्ये आणण्यामध्ये। यावेळी कट करण्याचा प्रयत्न, कट करतोय, पॉइंटला चेंडू बळतोय, सूर्यकांत पालेकर पाठला करतायत, तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावानंतर धावसंख्या 20 वरती, 20 ऑन द स्कोर कार्ड। महत्त्वाचं म्हणजे KPLचं षटक असेल ज्यामध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्ड सीमारेषेच्या आत असतील। जोरदार फटका चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक खाली येतोय सचिन मावळंकर। स्वप्नील सारखी एक मोठी विकेट, अनिलचं सेलिब्रेशन आपण बघू शकता। बिकट अशी अवस्था, उपकार पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा इरादा। लेग स्टंपच्या बाहेर पंचांची कोण वाईटची आणि एक धाव या धाव फलकावरती। धावसंख्या 21 आणि 4 गडी बाद, 21 धावावरती 4 गडी बाद होत आहेत। सुशांत आपण जरा थांबायचं आहे, सुशांत भैया आपण जरा थांबायचं आहे, सुशांत आयोजकांकडे जरा संपर्क साधायचा आहे। त्यानंतर एक निर्धाव चेंडू, अप्रतिम अशी अनिलची गोलंदाजी। पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर या ठिकाणी यशस्वी ठरतोय आणि एक निर्धाव चेंडूने एका उत्कृष्ट षटकाची सांगता होती आहे। यामध्ये केवळ 4 धावा निघतात आणि एक विकेट प्राप्त करतोय अनिल। एकूण धावसंख्या 21, 3 षटकांचा खेळ संपतोय, जवळजवळ अर्धा डाव संपुष्टात येतोय, अजूनही 3 षटक बाकी। KPL षटकाची पंचांकडनं घोषणा होते, धावसंख्या 21, 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि KPL षटक। KPL षटकासाठी स्ट्राईक वरती असेल गौरेश पालियेकर आणि गोलंदाजीसाठी
सचिन मावळंकर या केपीएल षटकासाठी येतोय. समोर गौरेश पालेकर, बघावं लागेल इथून आघाडी मिळवेल का सावंत वॉरियर्स संघ. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू अडवायला पाहिजे होता, चेंडू मधून मिडवे कटला, सीमा रेषेपार चौकार. पुन्हा एकदा गॅप मधनं त्याच क्षेत्रामध्ये विकेटला आणखीन एक चौकार. लागोपाठ दोन चेंडूवरती दोन चौकार, धाव संख्या 29 वरती. चौकारांच्या हॅट्रिकसाठी सन्माननीय सरपंच यांच्याकडनं गौरेश पालेकरला ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांची खूण वाईडची. अप्रतिम वेगवान चेंडू, आणि वेगवान चेंडू म्हणजेच अर्थातच डॉट चेंडू. धावसंख्या 30 वरती. सचिन मावळंकर पाशी जो वेग आहे त्या वेगाच्या जोरावरती गौरेश पालेकरला चकवा दिला जातोय. आखोड पद्धतीचा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांची खूण वाईडची येते आहे. धावसंख्या 31 वरती, 31 ऑन द स्कोर कार्ड. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू मात्र हव्यामध्ये, आशिष खाली येतोय आणि गौरेश पालेकर बाद होतोय. जोरदार फटका, तेवढंच दर्शन करणं, सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणखीन एक सुंदर असा चेंडू, पराडाबे एक डॉट चेंडू दिशे या चौथ्या षटकाची सांगत होते. चार षटकानंतर धावसंख्या आणि त्या ओमकार एका बाजूने किल्ला लढवतोय, दुसऱ्या बाजूने मात्र त्याला साथ लाभत नाहीये.
सर्वात अगोदर रिप्रितेशचा रिवर्स स्वीपचा फटका, त्यानंतर विश्वजीत देखील त्याच फटक्याच्या नादामध्ये बाद झाला. स्वप्नीलची महत्त्वाची विकेट गमावली गेली, त्यानंतर गौरेश पालेकर देखील बाद झाला. त्यामुळे हे महत्त्वाचे शिलेदार बाद झाले. त्यामुळे एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना सध्या तरी अडचणीमध्ये सावंत वर्य संघ. सूर्यगसा या ठिकाणी झेल समीर दुरे यांच्याकडनं, ओमकार पालेकर देखील सूर्य चेंडू पुन्हा एकदा फुलल्यान पद्धतीचा महादेवचा चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते आहे. महादेवबद्दल सांगायचं झालं तर महादेव हा या मोठ्या सामन्यामध्ये नेहमीच आपला जलवा दाखवतो. कित्येक महादेवबद्दल देखील सांगायचं, कारण कित्येक KPL स्पर्धेमध्ये महादेवने देखील फायनलमध्ये तो खेळला आहे आणि त्याच्यापाशी फायनलचा देखील अनुभव आहे. वीर योद्धा ज्यावेळेस संघ जिंकला होता त्यावेळी महादेव देखील त्यावेळी मालिका वीर ठरला होता. यावेळी कव्हर्समध्ये झळ टिपण्याची संधी होती, कदाचित झळ टिपला गेला असता आणखीन एक विकेटची नोंद घडली असती. गोलंदाजी अत्यंत भेदक होती आहे. आशिष सारखा जर कदाचित फिल्डर त्या ठिकाणी असता तर झळ टिपला जाऊ शकला असता, मात्र आशिषची खरी गरज आहे ती डीपला, आणि यावेळी तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करतोय. खराब चेंडू, खराब चेंडू आणि परिणामी पंचांची खूड येते चौकाराचे चार धावा. त्याचबरोबर नो बॉल. अतिरिक्त धावेनंतर धावसंख्या 39 अशी धावसंख्या. निर्धाव चेंडू, फ्रीडची संधी, मला वाटतं का उठवत नाही. रमतायत ठेंग डीजे. पूर्ण 40 महादेव देखील पाचवं षटक नियंत्रित मारा आणि पुन्हा आणखीन एक निर्धाव चेंडू. रुपेश न
नवीन फलंदाज वाटचाल करतोय मैदानाकडे. अनिकेत स्ट्राइक वरती नरेश. नैदा मोठा फटका खेचण्याचा इरादा मात्र समीर इच्छुक नव्हते जेल साठी आणि बरोबर एक धाव स्वतः संघ मालक त्या ठिकाणी नरेश. धाव संख्या 40 वरती. पुन्हा एकदा मैदानी फटका एक मिड विकेटला शतरक्षक आणि 41 वरती धाव संख्या. निर्धाव चेंडू सर्व गोलंदाज या ठिकाणी भेदक मारा साकारतायत. आणखीन एक निर्धाव चेंडू सहावा षटक. अनिल अनिल म्हणजेच अनुभव आणि सुरुवातीचे दोन चेंडू एकेरी धावा त्यानंतर दोन चेंडू निर्धाव. कदाचित मी म्हणे नाणेफेकीचा कौल चुकला. जोरदार फटका मात्र झेलची संधी असेल. दर्शन डेबला लॉंग ऑन लॉंग ऑफ ला जेल टिपतोय आणि स्वतः संघ मालक हताश मनाने निराश मनाने तंबूची वाट पकडतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनंतर दुसऱ्या धाव्याची मागणी. धावबाद करण्याची संधी अनिल कडनं मात्र कलेक्शन खराब. आणि बरोबर अशा प्रकारे पहिला डाव संपुष्टात येतोय. नाणेफेक जिंकली प्रथम ढितदारा थांबा. नाणेफेक जिंकली अनिल सावंत माफ करा सावंत वॉरियर संघाने. आणि त्यानंतर 43 धावा उभारल्या. 44 धावांची गरज. 36 चेंडू 44 धावा. बुम बुम ब्लास्टर संघाला पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यासाठी.
एक सूचना आहे, रोहित बॅट जर कोणाकडे असेल तर बूम बूम ब्लास्टर संघापाशी आणून द्यायचा आहे. केपीएल स्पर्धा म्हटली की पारितोषिक आली आणि पुन्हा एकदा एक पारितोषिक येतोय विकेटच्या हॅट्रिकसाठी. पारितोषिक येत आहे, मात्र तेवढीच कामगिरी देखील करावी लागेल. न भूतो न भविष्यते असं घडवावं लागेल. म्हणजेच पांडुरंगजी पारसेकर यांच्याकडनं रोख रुपये 5,000 पारितोषिक, 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूसाठी, 6 चेंडूत 6 षटकार. मैदानाकडे दुसरा डाव, 44 धावांची गरज बूम बूम ब्लास्टर संघाला दुसरं विजेतेपद पटकावण्यासाठी. पहिला चेंडू विश्वजीत कडनं, धावांचा बचाव जर करायचा असेल तर विश्वजीत म्हणा, गौरेश पालियेकर म्हणा, स्वप्नील आणि त्यांचा ओव्हरसीज खेळाडू अभिजित या गोलंदाजांना विशेष परिश्रम घ्यावे लागतील. चारही गोलंदाजावरती आता जबाबदारी येऊन ठेपतीय. दुसऱ्या बाजूने महादेव स्वतः संघमालक सूर्यकांत पालेकर क्रीजवरती ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांची कोण वाईडची, एक अवांतर धाव धाव फलकावरती. सूर्यरेखा फटका यावेळी वाईड लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. ओमकार पालियेकर आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वेगामध्ये परिवर्तन, एक निर्धाव चेंडू येतोय. बॅट स्विंग जर महादेवची बघितली, निश्चित प्रयत्न होता पुलच्या फटक्याचा, तरी देखील एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या आतापर्यंत बघितली तर 3 वरती. ब्लॉक होलमध्ये आताळलेला हा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न महादेवचा, परिणामी प्रयत्न सफल ठरतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची नोंद धाव फलकावरती. तीन चौकारांसाठी 5 रुपयाचं पारितोषिक येत आहे पांडुरंग पारसेकरजी यांच्याकडनं. मात्र त्याच्यापेक्षा महत्व आहे ते 6 चेंडूमध्ये 6 षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिकासाठी. मोठा फटका यावे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरतोय आणि एक धाव हे पूर्ण केले जाते आहे.
त्यामुळे संख्या चारचा आकडा गाठत असताना इथून 40 धावांची आवश्यकता. कट करण्याचा प्रयत्न थडम्यानला अलकासा चेंडू त्या ठिकाणी टोलवला जातोय आणि एक धाव धाव संख्या. दोन षटकारांसाठी 500 रुपये फटका येतोय फाईनला लेगला षटकाराऐवजी चौकार वसूल करतोय स्वतः संघ मालक. चार धावा धाव फलक 9 वरती धाव संख्या 9 44 धावांची गरज असताना फटका येतोय पुन्हा एकदा लॉंग ऑफला एक धावेसाठी एकेरी धावेनंतर धाव संख्या. ते पारितोषिक पटकावू शकतात ते म्हणजेच 6 चेंडू 6 षटकारांसाठी 5000 रुपये पारितोषिक. रिबसिपच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न आणि एक निर्धाव चेंडू. 3 विकेटच्या हॅट्रिकसाठी रमेशजी पालेकर यांच्याकडून सॉरी श्यामसुंदरजी नाईक यांच्याकडनं 500 रुपये माफ करा 1001 रुपयाचा पारितोषिक. तसेच षटकारांच्या हॅट्रिकसाठी रमेशजी पालेकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. तसेच चौकाराच्या हॅट्रिकसाठी पांडुरंगजी पारसेकर यांच्याकडनं पारितोषिक. त्यांच्या या प्रोत्साहनपर पारितोषिकाचा मानकरी कोण ठरणार. पंचांची कोण वाईटची येते. एक धाव धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. चावट गाणी आपण नंतर वाजवायची आहेत. हलक्या त्याने खेळण्याचा इरादा. सूर्यकांत पालेकर थोडेसे पुढे सरसावतायत आणि या ठिकाणी गरज नव्हती या थ्रोची. ज्या ठिकाणी धावबाद करण्यासाठी थ्रो केला आणि 4 धावा या बहाल केल्या गेल्या. अगोदरच खात्यामध्ये धावा नाहीयेत आणि त्या तर अशा रीतीने बहाल केल्या जातील तर कदाचित हा सामना लवकर संपवण्यास आपण कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला मदत करतायत. धावसंख्या यावेळी 16 वरती.
सरळ फटका एक मात्र डिपला क्षेत्ररक्षक तैनात नरेश एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी धावा आम्ही म्हणाल अशा प्रकारे बुम बुम ब्लास्टर संघ अगदी आरामात लक्ष्यापर्यंत पोहोचेल. इथून जर पुनरागमन करायचं असेल सावंत वॉरियर्स संघाला तर विकेट्स प्राप्त कराव्या लागेल. दोन षटकं संपली आणि दोन षटकानंतर धाव संख्या 17. धावा संख्या टोटल 17 वरती सुंदररित्या प्लेसमेंट बघायला मिळते. फाईन लेगला दोन धावा तोपर्यंत पूर्ण केले जाते. चेंडू फाईन लेगला वळवेपर्यंत दोन धावा. शाईक वरती स्वप्नील धाव संख्या हे आता दोन धावांशी 19 वरती अगदी आरामात लक्ष्यापर्यंत वाटचाल सलामीची जोडी करतीये. कटकडण्याचा पॉइंटला क्षेत्ररक्षक मात्र झेल काही टिपू शकत नाही. हलकासा चेंडू वळतोय बॅकवर्ड पॉइंटला एका धावेसाठी माफ करा दोन धावा निघतायत. या सगळ्या छोट्या छोट्या संधी निर्माण होताच त्याच्यामध्ये आपल्याला विकेट्समध्ये रूपांतर करावं लागेल. केवळ आपली मानसिकता आपण देह बोले या ठिकाणी पराभूत मानसिकतेने आपण पुढे जाऊ शकत नाही. अंतिम चेंडूपर्यंत आपल्याला झुंजायला पाहिजे. पुन्हा एकदा सुरेख पुलचा फटका आणि फाईन लागला चेंडू वळतोय चौकारासाठी 4 धावा. चौकार 4 धावा आणि धाव संख्या खराब चेंडू असेल निश्चित पंचांची खूण नो बॉलची आणि नो बॉल म्हणजेच फ्री हिट. यावेळी मात्र फ्री हिट असेल सूर्यकांत पालेकरसाठी. स्वतः संघ मालक त्याचबरोबर संघ सुस्थितीमध्ये म्हणजे सर्व योग जुळून येत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये नेहमीच इच्छा असते ती म्हणजे षटकाराचे केपीएल सुरुवात होणार होते. त्यांनी मला सांगितलं षटकाराचा प्रयत्न होता मात्र यावेळी चौकारावरती समाधान मानावं लागतंय. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे तर भिकाजी पालेकर यांच्याकडनं दोन षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक सूर्यकांत पालेकर यांच्यासाठी. जोरदार फटका आणि पंचांची खूण यायची बाकी. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे डीजे. धाव संख्या 39 वरती. इथून 5 पाऊल दूर. 5 पाऊल दूर म्हणजे 5 धावांची गरज. बूम बूम ब्लास्टर संघाला या कासारवडण्याम प्रीमियर लीग मधलं दुसरं विजेतेपद पटकावण्यासाठी आणि भरीस भर म्हणून केपीएल षटकाची घोषणा केली जाते. विजेत्या ठरणाऱ्या संघास
श्याम सुंदर जी नाईक यांच्याकडनं रोख रुपये 500 पारितोषिक आपल्याला या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे. पंचांची खूण केपीएल षटकाचे या केपीएल षटकामध्ये या सामन्याचा निकाल लागेल का? केवळ 5 धावांची गरज. एका षटकासाठी महादेवला 500 रुपयाचा पारितोषिक भिकाजी पालेकर यांच्याकडनं. केपीएल षटक विश्वजित आरोंदेकरच्या हाती चेंडू. सन्मान केला जातोय आणि एक धाव पूर्ण करून सूर्यकांत पालेकर यांच्याकडे स्ट्राईक सोपवला जातोय. रणनीती साफ आहे महादेवची. आम्ही एवढे दूध गोळे नाही आहोत. विजयी फटका संघ मानकाने मारावा अशी महादेवची मला वाटतं मनामध्ये इच्छा आहे. आणि बघावं लागेल तमाम संघ सहकाऱ्यांच्या इच्छा. स्वतः संघ माला पूर्ण करणार का? प्रतीक्षा करावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. सूर्यकांत पालेकर यांच्या मनी तर तेच ध्येय आहे. स्वतः विजयी फटका मारून या सोनेरी चषकावरती दुसऱ्यांदा आपलं नाव कोरावं. आणि तसं जर झालं तर त्यांच्यामधला सौरव गांगुली जागा होईल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू अडवला जातोय, चेंडू अडवला जातोय. अजूनही काळजाचे ठोके वाढवले जे जात आहेत. समीर नाईक यांच्याकडनं आशिष नाईक याला 5 रुपयाचं पारितोषिक. जोरदार फटका चेंडू हवेमध्ये. झेल टिपला जाईल का? कवर्सला चेंडू जातोय, अडवला जातोय. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावा निश्चित. धाव संख्या 42 वरती. इथून दोन धावांची गरज. पुन्हा एकदा सूर्यकांत पालेकर स्ट्राईक वरती. प्रत्येक क्रिकेटच्या या प्रत्येक सामन्यामध्ये आनंद उपभोगणार आहे असं हा संघ मालक. स्लोरोन पद्धतीचा चेंडू. मिडविकेटला चेंडू जातोय. चौकार आणि केवळ शर्ट उंचवायचा बाकी आहे. बूम बूम ब्लास्टर संघ.